शिरजा राजे ह्या 14 वर्षीय मुलीनं पेपर क्विलिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या बाहुल्या तयार केल्यात. ह्याच बाहुल्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. चला तर मग जाऊयात ह्या बाहुल्यांच्या आगळ्या वेगळ्या दुनियेत. प्रत्येक लहान मुलीला बाहुली हवी हवीशी वाटत असते आणि मुलींना आवडणाऱ्या याच बाहुलीचे अनेक वेगवेगळे प्रकार एकाच ठिकाणी बघता आले. बोरिवलीमधील प्रबोधनकार ठाकरे कलादालनात आर्ट गॅलरीमध्ये जवळपास 300 बाहुल्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. 14 वर्षीय क्षीरजा राजेनं ही किमिया साधली आहे. गेल्या 4 वर्षांपासून पेपर क्विलिंगच्या बाहुल्या ती तयार करतीये आणि आता त्याची संख्या जवळपास 300 वर पोहोचली आहे. 9 वर्षांची असताना ती आपल्या आईबरोबर कार्यशाळेत जायची. त्यानंतर तिनं आपला हा छंद जोपासायला सुरुवात केली आणि त्यानंतर क्षीरजानं मागे वळून पाहिलंच नाही. मी त्याच्यात इंडियन सिनेमाचे आणि थिएटरचे 5 मेन कॉन्स्टिट्युएंट्स घेतल्यात. लाईक थिएटर आपला म्हणजे तो जो मेन सभागृह असतो तो, मग घंटा, मग ते हास्य आणि रडवे चेहरे आणि म्युझिकल नोट केला आहे आणि सिनेमामध्ये कॅमेरा केला आहे, मग ते क्लॅप केलं आहे आणि असं सगळं बघते. पण मेन ॲज अ ट्रिब्यूट टू दादासाहेब फाळके अँड द इंडियन कल्चर अँड सिनेमा थिएटर. खरं तर प्रत्येक मुलाला एखादी तरी कला येत असते, मात्र जोपर्यंत त्यांना त्या गोष्टीसाठी आपण सहकार्य करत नाही तोपर्यंत ते त्यामध्ये प्रावीण्य मिळवू शकत नाही आणि म्हणूनच त्यांना प्रोत्साहन करण्याची गरज असल्याचं क्षीरजा सांगते. क्षीरजाने बनवलेल्या बाहुल्यांचं प्रदर्शन बघायला आलेल्या प्रत्येकानं क्षीरजावर कौतुकांचा वर्षाव केला. आज बघितल्यानंतर खरोखर सार्थक वाटतंय आणि एवढीशा लहान मुलीची एवढी सुंदर कला म्हणजे अमेझिंग, म्हणजे कल्पनाशक्तीच्या पलीकडचा आणि त्याचे रंग छटा ज्या वापरलेल्या आहेत आणि ज्या कल्पनाशक्तीने जे काय बनवलेले आहे, डिज्नेचे कार्टून्स आहेत, नंतर डिज्नेच्या राजकुमारीज आहेत, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे तबलावाद्य सगळी वाद्य पण आहेत, अत्यंत सुंदर बनवलेलं आहे. जे बघितलं त्याच्यावरनं बेसिक आणि ॲडव्हान्स 3D जे प्रकार केले आहे मुलीने, भन्नाट आहे, खूपच सॉलिड बनवलं. म्हणजे तुम्हाला कळतं डिफरन्स की स्टार्टिंगला कसे बेसिक्स तिने शिकली आहे आणि नंतर कसं ती ॲडव्हान्स करत करत तिने वेगवेगळे करत आता लाईक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, वॉल्ट डिझने कॅरेक्टर्स वगैरे बनवले, तर म्हणजे खूपच सॉलिड केलेलं आहे तिने. या प्रदर्शनाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रदर्शनामधून येणारा निधी हा समाजातील क्षयरोगग्रस्तांसाठी वापरण्यात येणार आहे. गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.